गोसे खुर्द धरणाच्या महत्तम विसर्गाने वैनगंगा नदीत सुमारे 31,000 क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. याचा फटका चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मुख्यत्वे बसला आहे. नदीच्या दोन प्रवाहाने बेट झालेला लाडज हे चंद्रपूर जिल्ह्यातील गाव सध्या महापुराने वेढले आहे. या गावात एकही सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. परिणामी 500ची लोकसंख्या असलेले हे गाव आता जलमय झाले आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी प्रशासनाने एका बाजूने बोटीची व्यवस्था केली आहे, तर दुसरीकडे वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेत या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी वायुदलाचे हेलिकॉप्टर सध्या लाडज गावातील आकाशात घिरट्या घालीत आहे. लाडज येथे सुरक्षित ठिकाणाहून नागरिकांना हेलिकॉप्टरमध्ये घेतले जाणार आहे. यासाठी जागेची निवड केली जात आहे. दुसरीकडे पाणी वेगाने वाढत असून अंधार पडण्याच्या आत नागरिकांना एअरलिफ्ट करणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी केवळ एका बोटीद्वारे बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट सुरू झालेले नाही. आगामी काळात लाडज व आसपासच्या 10 गावांची स्थिती बिकट होणार आहे. या ठिकाणी पोहोचण्याचे सर्व रस्ते मार्ग देखील बंद आहेत.